www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel and to get alerts, press bell icon. बिगिट आकाश तारेकर बॉलला दाखवलंय आकाश आकाशची आकाशबाजी सुरू झाली आहे येतो षटकार. अखिलेश यांचा वेग पाहायला मिळाला, अचूकता पाहायला मिळाली, नक्कीच लागलेला असणार आहे कारण श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतला, फिरला, गरकन वळत असताना बॉल सीमारेषाच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी चौकार आकाश तारेकर. वेग होता परंतु पुन्हा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचताय, त्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय चौकार, चार धावा. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी जर पाहिलं तर जुने जाणते नावाजलेले खेळाडू सिबान. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. येतोय चौकार, निर्धाव टाकलेले आहेत सिबान शेख. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आकाश तारेकर यांची पुन्हा एकदा आकाशबाजी सिक्सर. कामगिरी करत असताना सर्वांना प्रभावित केलं असे वासिक शेख. चार षटकांच्या या मॅच मध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा आहे हमराज मृत्युंजय विरुद्ध नियाजी ऑरियर्स. पहिला बॉल आकाश तारेकर, आकाशची आकाशबाजी. 19 मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात का मिळालेले आहेत दाखवत आहेत आकाश गणपत तारेकर. पहिली ओव्हर सुरू आहे आणि चार षटकांमध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला आकाश तारेकर कव्हरच्या दिशेने आकाश तारेकरची आकाशबाजी. आकाश तारेकर कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक, टाळ्यांचा गजर होईल एवढा जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला. वा, क्लास 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 आणि वरचा क्लास, एवढा जबरदस्त फटका. केवळ पंच होता तो आहे रबर बॉल मध्ये. यावेळेला आकाशाच्या बॅट मधून बॉल फाईन लेगच्या दिशेने येतोय चौकार. चार 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 चौकार. वा, काय मॅच सुरू आहे. वेगात खोलवर टाकायचा प्रयत्न राहिला आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर आकाश यांच्याकडून एक मनगटी फटका पेश केला, फाईन लेगला चौकार आलाय आणि आता ही मॅच बघता 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 शेवटच्या बॉलवर गेलीय जिकडे एक बॉल बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता. काय होईल आता. या वेळेला फटका तर खेळलाय, बॉल आहे हवेत, कॅच सुटली जाते आणि नुसती कॅच सुटली नाहीये, कॅचही सुटली, बॉल मैदानाच्या बाहेर. काय संघर्ष पाहायला मिळाला आणि नुसती कॅच सुटली नाही, बॉल मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे गेला. परंतु चांगलं क्रिकेट झालं मित्र हो, अशा क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात, मोठमोठ्या खेळाडूंकडून होतात, हरकत नाही. परंतु चांगली मॅच पाहायला मिळाली. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल मृत्युंजय टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.